कोवॅक्सिन दिल्यानंतर 0.13% जणांना कोरोना झालाय. त्यात कोवॅक्सिनच्या पहिल्या डोसनंतर 18,427 जण बाधित झालेत, तर दुसऱ्या डोसनंतर 5,513 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही ताजी आकडेवारी जारी करण्यात आली, तर कोविशिल्ड लस घेतल्यानंतर 0.07% लोकांना बाधा झाली आहे. यात एक बाब लक्षात घ्या, कोविशिल्डचा डोस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. पहिल्या डोसनंतर 84,198 जणांना लागण झाली, तर दुसऱ्या डोसनंतर 34,974 जणांना बाधित केलंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जारी केली. देशभरात लसीकरणानंतर किती जणांना बाधा झाली याची ही ताजी आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केली. कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्या किती जणांना बाधा झाली त्याची ही आकडेवारी आपण स्क्रीनवर बघतोय. कोवॅक्सिन घेतल्यानंतर 0.13% जणांना बाधा झाली आहे, तर कोविशिल्ड घेतल्यानंतर 0.07% जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे चौकी चक्रीवादळामुळे अर्नाळा समुद्रकिनारी असलेली सुरुची बाग अक्षरशः जमीनदोस्त झाली. अनेक वर्ष जुनी झाडं जोरदार वाऱ्यामुळे उन्मळून पडली. या चक्रीवादळाचा तडाखा पोलीस ठाण्यालाही बसलाय. विविध कारवाईत जप्त केलेल्या चारचाकी वाहनांवर झाडं पडल्यामुळे 4 ते 5 वाहनांचं मोठं नुकसान झालंय. चौकी चक्रीवादळाचा मोठा फटका अर्नाळ्यातल्या कुडुपाट या गावाला बसला आहे. चक्रीवादळामुळे गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील शेकडो घरांचे पत्रे उडून नुकसान झाले. सकाळच्या चक्रीवादळाची तीव्रता इतकी होती की अक्षरशः नारळाची झाडं तुटून घरांवर पडली. गावातील सगळ्याच पक्क्या आणि कच्च्या घरांचंही नुकसान झाले. चौकी चक्रीवादळाचा रायगडकरांना मोठा दिलासा मिळालाय. रायगड जिल्ह्यातली दुकानं आजपासून पूर्ण वेळ सुरू होत आहेत. लॉकडाऊनमुळे दुकानांवर घातलेले निर्बंध रायगड जिल्ह्यात आजपासून शिथिल केले आहेत. चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांना दुरुस्ती साहित्याची आणि पावसाळ्यापूर्वी आवश्यक साहित्याची खरेदी करता यावी यासाठी हा निर्णय घेतलाय. चक्रीवादळ आणि पावसाचा शेतीला मोठा फटका बसलाय. वादळाची पूर्वसूचना मिळाल्यानं अनेक शेतकऱ्यांनी भाज्या तोडल्याच नाही. वाशी एपीएमसी मार्केटमध्येही भाज्यांची आवक कमी होती, तर 25% भाज्या खराब झाल्या, त्यामुळे भाज्या महागल्या आहेत. मुंबईत यापुढे वादळातही टिकणारी मजबूत झाडं लावण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. यासाठी विशेष धोरणही तयार करणार आहे. तौके वादळामुळे शेकडो झाडं फांद्या कोसळली, त्यामुळे हा निर्णय घेतलाय. मुंबईतल्या सर्व झाडांच्या मजबूतीचं नियमितपणे ऑडिटही केलं जाणार आहे. पडलेल्या झाडांमध्ये विदेशी झाडांचं प्रमाण अधिक होतं, त्यामुळे वृक्षारोपण करताना प्राधान्यानं स्थानिक प्रजातींचीच झाडं लावण्याची गरज व्यक्त होती. छत्रपतींचा विचार म्हणजे